अफगाणिस्तानमधील सध्याची परिस्थिती संपूर्ण जगाला ठाऊक आहे. अफगाणिस्तानमधील नागरिकांच्या मनात तालिबान्यांबद्दल इतकी दहशत आहे की अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्यासाठी ते काहीही करायला तयार होते. तालिबान्यांनी स्थानिकांच्याच नाही तर जगातील मोठ्या राष्ट्रांच्या मनात देखील धडकी भरवली आहे. 30 ऑगस्ट रोजी अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तानमधून मागे फिरले. त्यानंतर तालिबान्यांनी काबूलमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा घेतला. तसंच संपूर्ण अफगाणिस्तान त्यांच्या हातात आल्याने त्यांनी जल्लोष केला. पण अजूनही अफगाणिस्तानमध्ये अशी एक जागा आहे जिथे तालिबानांना अद्याप पोहोचता आलेलं नाही. ही जागा म्हणजे अफगाणिस्तानातील पंजशीर व्हॅलीचा भाग. जगभरात दहशत पसरवणाऱ्या तालिबानला पंजशीर व्हॅलीवर विजय मिळवणं कठीण जात आहे. आता ही पंजशीर व्हॅली तालिबानच्या विरोधात खंबीरपणे उभी आहे. तर जाणून घेऊयात तालिबानला आव्हान देणाऱ्या पंजशीर व्हॅली बद्दल. पंजशीर व्हॅली म्हणजे 5 सिंहांची खोरे. त्याचे नाव एका आख्यायिकाशी संबंधित आहे. 10व्या शतकात 5 भावांनी पुराच्या पाण्यावर नियंत्रण मिळवले असं मानलं जातं. गझनीचा सुलतान महमूद याच्यासाठी त्यांनी धरण बांधलं असं म्हणतात. तेव्हापासून याला पंजशीर व्हॅली असं म्हटलं जातं. हिंदुकुश पर्वतांमध्ये काबूलच्या उत्तरेस पंजशीर व्हॅली आहे. हा प्रदेश 1980च्या दशकात सोव्हिएत युनियनच्या विरोधात आणि नंतर 1990च्या दशकात तालिबानचा प्रतिकार करणारा गड म्हणून ओळखला जात होता. ताजिक वंशाचे बहुतेक लोक या खोऱ्यात राहत असून या खोऱ्यात जवळपास 1.5 लाखांहून अधिक लोकसंख्या आहे. पंजशीर व्हॅली नेहमीच प्रतीकाचं केंद्र राहिलं असल्याने कोणीही हा प्रदेश जिंकू शकलेला नाही. सोव्हिएत युनियन, अमेरिका, तालिबान यांना या प्रदेशावर कधीच नियंत्रण ठेवता आलं नाही. अहमद मसूद, अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह हे पंजशीर व्हॅलीमध्ये लढणारे सर्वात मोठे नेते आहेत. पंजशीर व्हॅली प्रदेशाला देशाची उत्तर आघाडी म्हणूनही ओळखलं जातं. नॉर्दर्न अलायन्स 1996 पासून 2001 पर्यंत काबूलमध्ये तालिबान राजवटीला विरोध करणाऱ्या बंडखोर गटाची युती होती. अमेरिकेने देश सोडताच तालिबान्यांनी पंजशीरवर हल्ला केला. मात्र या हल्ल्यात तालिबानला मोठं नुकसान झालंय. तालिबानला नॉर्दर्न अलायन्स आणि माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांच्या फौजांकडून सडेतोड उत्तर मिळालंय. या संघर्षामध्ये 8 तालिबानी ठार झालेत. तालिबानच्या विरोधात लढणाऱ्या नॉर्दर्न अलायन्सने दावा केलाय की सोमवारी रात्री तालिबान लढाऊंनी पंजशीर खोऱ्यात घुसण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला आणि या लढाईत 8 तालिबानी ठार झाले. पंजशीर हा एकमेव प्रांत आहे जो अजूनही तालिबान्यांच्या ताब्यात नाहीये. नॉर्दर्न अलायन्सच्या मते या लढ्यात त्यांचे देखील 2 लोक मारले गेलेत. तालिबानने संपूर्ण देश काबीज केलाय पण तो अजूनही पंजशीरवर नियंत्रण मिळवू शकलेला नाहीये. तालिबानला विरोध करणारा गट अजूनही पंजशीर व्हॅलीमध्ये आणि या गटाबद्दल तालिबानच्या मनात धास्ती आहे. त्यामुळेच तालिबान्यांवर वचक बसवणं अजूनही शक्य आहे असं म्हणता येऊ शकतं.